मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विजय हा रूममध्ये येतो आणि तेथे आल्यानंतर तो सारखाच मल्हारचा सा विचार करत असतो कारण मंजुळा आता वैदहीसारखी दिसते हे सत्य त्याला समजलेलं असतं आता हे कुणाला विचारावं हा प्रश्न देखील विजयला पडलेला असतो म्हणूनच तो आता हे सगळं काही निरंजन मामाला विचारण्याचं ठरवतो तो, तो म्हणतो निरंजनला याबद्दल सगळंच सत्य माहीत असेल त्यातच क्षमातेत हे ते आणि म्हणते अहो तुम्ही ऐकलत का जरा तेव्हा विजय हा विचारात असतो क्षमा काहीतरी त्याच्याबरोबर बोलत असते पण त्याचं अजिबात लक्ष नसतं तेव्हा ती विचारते अहो कसला विचार करताय काही टेन्शन आहे का तुम्हाला त्यावरती विजय म्हणतो नाही गं कसलंच टेन्शन नाही क्षमा म्हणते हे पहा जर तुम्ही भाऊजींचा विचार करत असाल ना तर आता तुम्ही करू नका कारण की ते पूर्णपणे शुद्धीवर आले आहेत त्यांना बरं वाटतंय तेव्हा आता तो ठीक आहे असं म्हणतो तर मोनिका पण ना असं म्हणून क्षमा आता थांबते त्यावरती मोनिकाचं काय झालं असं विजय विचारतो तेव्हा मोनिका हा विषय कधीही न संपणारा आहे असं क्षमा म्हणते कारण की ती मगाशी स्वराजला म्हणत होती त्या स्वराजमुळेच मल्हार भाऊजी हे बेशुद्ध झालेत त्याला हे कारण माहीत आहे तेव्हा हे सत्य ऐकल्यावर मात्र इकडे विजयला धक्काच बसतो तर क्षमाही ते येथून जाते विजय म्हणतो काहीही करून निरंजनला सत्य विचारायलाच हवं कारण फक्त मंजुळा आणि वैदहीचं नक्की नातं काय आहे त्याचबरोबर वैदही नक्की मंजुळासारखी दिसते का हे सत्य फक्त निरंजन मामा सांगू शकतात या विचाराने तो लगेच फोन करायला घेतो आता विजयच्या फोनची बॅटरी स्लो असते दुसरीकडे मामाला उलटा टांकून मंजुळाने ठेवलेलं असतं मंजुळाजवळ दोन तीन तिचे ती गुंड देखील असतात भिक्या देखील तेथे बसलेला असतो तेव्हा आता तुम्हाला खरं खरं सांगशील की नाही असं मंजुळा निरंजन मामाला विचारते तेव्हा निरंजन मामा म्हणतात तू जे म्हणशील ना बाई ते खरं सांगतो पण मला हे उलटं टांगलं ना खूप त्रास होतो अगोदर खाली सोड असं म्हणून ते हात जोडतात रडू लागतात तेव्हा मंजुळा ठीक आहे असं म्हणते आणि तिच्या माणसांना सांगते की याला खाली सोडा रे मंजुळाच्या तालावर सगळेजण नाचत असतात ती त्यांना चुटकी वाजवून इथून हटायचं आणि मी सांगेपर्यंत अजिबात आतमध्ये पाऊल देखील ठेवायचं नाही असं म्हणते तेव्हा ते लगेच तिच्या इशाऱ्यामुळे लगेच बाहेर जातात आणि दार लावून घेतात तर निरंजन मामा मला आता बांधून ठेवलं जातं तर मंजुळा आता म्हणते की तुला एक माहिती असेल की वैदही माझ्यासारखी दिसते बरोबर तेव्हा निरंजन मामा फक्त हो हो असं करत असतात आता मंजुळा विचारते की ज्या दिवशी आम्ही विठ्ठलाच्या मंदिरात गेलो होतो तेव्हा माझ्या डोक्यावरचा पदर चुकून खाली पडला आणि मग मल्हार सरांनी मला पाहिलं मग माझं थोबाड हे वैदहीसारखं आहे असं म्हणतात मग मला त्यांनी वैदही समजलं की माझ्यासारखं जिचं थोबाड आहे म्हणजे ती वैदही या जगातून गेली आहे मग स्वराजचा बाप नक्की कोण आहे असं ती सारखं सारखं विचारत असते आणि आता मला सांगायचं दादासाहेब वैदही स्वराज आणि मल्हार या तिघांमध्ये नक्की काय नाता आहे तेव्हा निरंजन मामा आता मा काहीही सांगत नसतात परंतु आता मंजुळा म्हणते ए तुंतुण्या जास्त गप्प राहिलास ना तुझा गालच लाल होईल कारण माझ्या डोक्याचा पार भोगा झाला आहे आता जर तू सत्य सांगितलं नाही ना मग बघ तुझ्या दोन्हीही गाल लाल करेल तेव्हा निरंजन मामा आता मा काहीच सांगत नसतात तर मंजुळा म्हणते थांब ना मग मी आता त्यांनाच फोन करून विचारते न की काय झंगाट आहे ते त्यावरती आता निरंजन मामा म्हणतात वैदहीचं मल्हारवर खूप प्रेम होतं तेव्हा हे ऐकताच आता इकडे मंजुळ्याला धक्का बसवती म्हणते म्हणजे तू असं काय म्हणतोस अरे जो स्वराज आहे तो त्याच्या बापाला शोधण्यासाठी मुंबईला आला होता आणि व मल्हारचं प्रेम होतं असं तू म्हणतोस मग त्या दोघांचा हा मुलगा आहे म्हणायचं आणि तू एवढे दिवस स्वराजपासून सत्य लपवून ठेवलं त्याचं काय मग तेव्हा निरंजन मामा म्हणतात मी हे सगळं सत्य लपवलं कारण माझी मजबुरी होती त्यावरती खड्ड्यात गेली तुझी मजबुरी अरे त्या मुलाला आजपर्यंत किती यातना सहन कराव्या लागल्यात असं मंजुळा रागातच म्हणते तेव्हा निरंजन मामा अजून एक सत्य सांगतात की तो मुलगा नाही तर ती मुलगी आहे हे ऐकताच मंजुळाला धक्का बसतो तेव्हा ती म्हणते हे तुम्ही काय केलं तुम्ही तर तिची ओळखच लपवली तेव्हा निरंजन मामा म्हणतात की नाईलाज होता म्हणूनच केस कापले असं म्हणून निरंजन मामा हे पुढचं सत्य सांगू लागतात तेव्हा आता तू कोण आहेस असं मंजुळा विचारते आम्ही स्वराचा सख्खा मामा असल्याचं मामा आता मंजुळासमोर उघड करतात ती आश्चर्याने निरंजन मामाकडे पाहत विचारते काय तू तू सख्खा मामा ही ओळख तुम्ही का लपवली आणि अजून काय काय लपवलंय तुम्ही मल्हार सरांपासून त्यावरती निरंजन मामा म्हणतात आता स्वराला माहित आहे की तिचा बाप हा मल्हार गुरुजी आहे पण बिचारीनेच आता ओळख लपवली आहे त्याचबरोबर मल्हार मोनिका आणि पिहू ह्या तिघांना सोडून सगळ्यांना सगळं सग्र सत्य माहीत आहे की स्वरा ही मल्हारची मुलगी आहे विजय क्षमा त्याचबरोबर आईला सगळं सत्य माहीत आहे मंजुळा म्हणते हे कामत फॅमिली म्हणजे नुसता घोटाळाच आहे गोष्ट निस्तरायला जावी तर दुसरी वाढूनच बसतीये असं म्हणून मंजुळा म्हणते की अजून काय काय सत्य लपवलंय ते सांग त्यावरती निरंजन मामा म्हणतात त्या स्वराला मीच स्वराज बनवलं त्याच्या पाठीमागे खूप कारणं आहेत असं म्हणून ते स्वरा ते स्वराजपर्यंतचा सगळा प्रवास आता सांगू लागतात कशाप्रकारे तिला स्वराज बनवलं आणि मग ती मुंबईला बाबांच्या शोधात आली मीच तिला मदत केली क्षमा आणि कशा कशाप्रकारे तिला आता घरात आसरा दिला आणि दत्तक घेतलं तिच्या गाण्याचा तो आवाज पाहून तिचं ते गाणं पाहून मल्हार कशाप्रकारे तिच्या गाण्याच्या प्रेमात पडला आणि मग तिला शिष्य म्हणून घेतलं त्याचबरोबर आता ही स्पर्धा जिंकली तर हर सर आता स्वतःचं नाव हे आपल्या स्वराला देणार आहेत असं म्हटल्यावर आता मंजुळा म्हणते म्हणजे तुम्ही तर चांगला प्लॅनच करून ठेवलाय सगळा आता फक्त याच गोष्टीची वाट पाहून आहे कधी एकदा मल्हार सर स्वराला दत्तक घेत आहेत मग आम्ही सगळं त्यांना सत्य सांगणार आहे असं निरंजन मामा म्हणतात त्यानंतर आता ते दोघेही घरी येतात विजय बरोबर त्यांना पाहतो आणि म्हणतो की म्हणजे हे दोघे बरोबर होते या दोघांचा हा नक्की प्लॅन असेल तेव्हा आता मंजुळा पुढे जाते तर इकडे निरंजन मामा खूप मध्ये असतात तेवढ्यातच विजय येतो आणि विचारतो का तुम्ही मला एवढे पाहून का दचकलात दच तेव्हा निरंजन मामा, मामा करू लागतात तेव्हा विजय म्हणतो म्हणजे तुम्ही दोघांनी बरोबर हा प्लॅन केलाय प्लॅन कसला प्लॅन तेव्हा आता तुम्ही बोलू नका तुम्हाला जेव्हा समजलं म्हणजे वैदही सारखी दिसते तेव्हा तुम्ही लगेच तिला वैदही बनवलं तुम्ही मल्हारच्या जीवावर उठला आहात तुमची नियत बदलली आहे असं विजय हा खोटे नाटे आरोप आता निरंजन मामावर करू लागतो तेव्हा आता मामाला खूप मोठा धक्का बसतो मामा स्वतःची बाजू आता सांगू लागतात की मी काहीही खोटं बोललेलो नाही कारण मला माहित होतं ती मंजुळा आहे ना ती सेम वैद ही सारखी दिसते तेव्हा तुम्ही आम्हाला का सांगितलं नाहीत असं विजय विचारतो तेव्हा मामा म्हणतात की या गोष्टीसाठी सांगितलं नाही कारण की स्वरा तोपर्यंत तो मंजुळालाच आई समजायला लागली होती आणि जेव्हा जेव्हा मंजुळा स्वराला भेटली तेव्हा ती आईच म्हटली आणि आपल्या स्वराला गुंडांच्या तावडीतून मंजुळानेच वाचवलं त्याचबरोबर आपल्या पिहूला ती गाणं इकडे शिकवायला आली आणि मग सगळं सत्य समजलं असं म्हणून विजयला हे सगळं सत्य समजल्यानंतर तो लगेच त्यांची माफी मागतो तर मामा म्हणतात तुम्ही माफी मागू नका तेवढ्यातच मंजुळा तेथे येते आणि मी स्वराला तिचा हक्क मिळवूनच देणार आहे असं म्हणते त्यावर ती आता विजय म्हणतो हे पहा तुम्हाला कसं सगळं सत्य समजलं निरंजन मामा म्हणतात की मला सगळं सत्य सांगावं लागलं तेव्हा ठीक आहे असं आता विजय म्हणतो आणि स्पर्धा झाल्यानंतर स्वराला तिचा हक्क मिळणारच आहे स विजय हा मंजुळाला म्हणतो आणि सांगतो की फक्त स्पर्धा होईपर्यंत तुम्ही शांत बसा कारण मल्हारची काय अवस्था झाली होती हे तर तुम्ही पाहिलंच असेल मंजुळा म्हणते हो मला माहिती आहे परंतु जेव्हा मला बरं वाटेल आणि जेव्हा सत्य सांगाव वाटेल तेव्हा मी सांगणारच आहे विजय मंजुळाला थोडंसं थांबा स्पर्धा तर होऊ द्या असं म्हणतो आणि तिच्या समोर हात जोडून निघून जातो तेव्हा निरंजन मामा आणि मंजुळाला आता खूप टेन्शन येतं हे सगळं सत्य उघडकीच करायचंच कसं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये स्वरा जेव्हा घरात आवरून येते आणि झोपायला जाते तेव्हा आता मंजुळा तेथे तिचा अंथरुण करत असते स्वरा म्हणते आई तू इथे कशी त्यावरती आता मंजुळा म्हणते माझी लेख इथे झोपायला येणार आहे ना म्हणून म्हटलं की तिचं अंथरुण व्यवस्थित करावं हा स्वरा आता जाऊन तिला मिठी मारते तर मला सगळं सत्य माहीत झालंय असं मंजुळा म्हणते दोघीही एकत्र झोपतात तेव्हा क्षमा बरोबर त्यांना पाहते आणि म्हणते तुमचं हे काय चाललंय अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा